स्वागत आहे तर आपण कव्हर करत आहोत येत्या आठवीचं सामान्य विज्ञानचं पुस्तक नोट स्वरूपामध्ये ठीक आहे तर हा जो असेल ह्या चॅप्टरचा शेवटचा भाग असेल तिसरा भाग याच्या आधी आपण पहिल्या दोन जे पार्ट झालेला आहे त्याच्यामध्ये श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था आपण क्लिअर केलेल्या सो आता व्यवस्थित इथून पुढचा जे पार्ट असेल हा भाग तुम्ही व्यवस्थित बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका तर तुम्हाला सर्व काही चॅप्टर असेल हा समजून जाईल ठीक आहे तर आता सुरुवात करूया आपण सो बघा पहिल्यांदा रक्ताचं आपल्याला इन्फॉर्मेशन जे आहे ते बघायचे सो बघा व्यवस्थित सो रक्त जो आहे हा एक लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे काय आहे लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे ठीक आहे रक्त ही द्रायू संयोगी होती आहे कसली होती आहे द्रायू संयोगी होती आहे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग हा लाल भडक असतो चव खारट असते सामो असतो सात पॉईंट चार रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेलं असतं ते आपण पुढे बघूया ठीक आहे एक रक्तद्रव आणि आहे ते रक्तबिंबिका किंवा प्लेटलेट ज्या आहेत अशा दोन प्रमुख घटकांनी ते बनलेलं असतं त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला बघायचे सो तुम्हाला बेसिक समजलं की रक्त लाल रंगाचा एक प्रवाही असा पदार्थ आहे रक्त द्रावी सहयोगी होते आहे ऑक्सिजनयुक्त रंगाचा रंग रक्ताचा रंग लाल असतो चौ खारक असते लक्षात ठेवा सात पॉईंट चार आहे आणि रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेलं असतं तर त्यामधला पहिला घटक बघू आता पहिला घटक आहे रक्तद्रव किंवा प्लाझ्मा सो याच्यामध्ये रक्तद्रव हा फिकट पिवळसर रंगाचा नितळ काही रंगाचा काहीसा नितळ असतो आणि काहीसा अमलारी धर्मी असा द्रव असतो हा जो प्लाझ्मा आहे तो ठीक आहे फिकट पिवळसर रंगाचा याच्यामध्ये नव्वद ते ब्याण्णव टक्के पाणी असतं सहा ते आठ टक्के प्रथिने असतात आणि एक ते दोन टक्के असेंद्रिय क्षार आणि इतर घटक असतात क्लिअर आहे रक्तद्रवामध्ये सुरक्त द्रव जो आहे हा फिकट पिवळसर रंगाचा असतो काहीसा अमलारी धर्मी द्रव आहे नव्वद ते ब्याण्णव टक्के पाणी सहा ते आठ टक्के प्रथिने एक ते दोन टक्के असेंद्रिय क्षार आणि इतर घटक असतात नंतर अल्ब्युमिन सुद्धा याच्यामध्ये असतं सर अल्ब्युमिनचं काम काय संबंध शरीरभर पाणी विभागण्याचं काम हे अल्ब्युमिन करत असतं नंतर ग्लोबिलिन सुद्धा असतात संरक्षणाचे काम करतात फायब्रोनोजिन आणि प्रोथ्रोम्बिन काय करतात रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये मदत करतात आणि असेंद्रिय आयने जी असतात ती कॅल्शियम सोडियम पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचं नियंत्रण ठेवतात ठीक आहे कॅल्शियम सोडियम आणि पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचं नियंत्रण ठेवतात ही असेंद्रिय आयने सो क्लिअर आहे तुम्हाला फिकट पिवळचा रंगाचा हा द्रव आहे रक्तद्रव आम्लारधर्मी द्रव आहे नऊ ते ब्याण्णव टक्के पाणी सात ते आठ टक्के प्रतिने एक ते दोन टक्के असेंद्रिय चार आणि इतर घटक अल्ब्युमिन संबंध शरीरवर पाणी विभागण्याचं काम करतं ग्लोबिलिन संरक्षणाचं शरीर संरक्षणाचं काम करतं फायब्रोनोजन आणि प्रोथ्रोम्बिन रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये मदत करतात असेंद्रिय ऐने कॅल्शियम सोडेशियम आणि सोडियम आणि पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचं नियंत्रण ठेवतात ओके नंतर रक्तकणिका हा दुसरा भाग आहे याचा रक्ताचा रक्तकनिका रक्तपेशी त्याला ब्लड पॉर्पिस्कल्स किंवा सेल्स असं म्हणतो सो लोहित रक्तपेशी जे आहेत रेड ब्लड सेल्स आणि तांबड्या रक्तपेशी त्याला सुद्धा म्हणतात सो आकाराने या लहान असतात वर्तुळ आकार असतात केंद्रक नसलेल्या पेशी आहेत त्या आणि या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकांमुळे रक्त जे आहे ते लाल रंगाचं दिसतं क्लिअर आहे लोहित रक्तपेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचं दिसतं आणि हिमोग्लोबिन मुळे ऑक्सिजन रक्तामध्ये विरघळतो रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये पन्नास ते साठ दश लक्ष जे आहेत या आरबीसीज असतात आरबीसीची निर्मिती अस्थिमजेमध्ये होते व त्या सुमारे शंभर ते एकशे वीस दिवस जगतात त्यांच्या लाईफ स्पॅन किती आहे शंभर ते एकशे सत्तावीस दिवस क्लिअर आहे लोहित रक्तपेशी आकाराने लहान वर्तुळाकार केंद्रक नसलेल्या पेशी हिमोग्लोबिन या घटकामुळे लाल रंगाचं दिसतं या लोही हिमोग्लोबिन कुठे असतं लोहित रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तामध्ये विरघळतो रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये पन्नास ते साठ लक्ष आरबीसीज असतात आरबीसीची निर्मिती अस्थिमजेमध्ये होते त्या सुमारे शंभर ते एकशे सत्तावीस दिवस जगतात ठीक आहे नंतर शेत रक्तकणिका कनिका पांढऱ्या पेशी पांढऱ्या पेशी त्याला म्हणतो आपण किंवा व्हाईट ब्लड सेल्स ठीक आहे ह्या आकारानं मोठ्या असतात केंद्रकयुक्त असतात रंगहीन पेशी असतात आणि रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये पाच हजार ते दहा हजार पांढऱ्या पेशी असतात रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये पाच हजार ते दहा हजार पेशी असतात पेशंटचे पाच प्रकार आहेत पांढऱ्या पेशींचे बेसोफिल एसोनोफिल न्यूट्रोफिल मोनोसाइट्स आणि लिम्पोसाईट्स ठीक आहे बेसोपिल एसोनोपिल न्यूट्रोपिल मोनोसाईट्स अँड जर जसं आपण पुढच्या अंडाचे लेक्चर करू तसंच तुम्हाला डिटेलमध्ये याची इन्फॉर्मेशन सुद्धा पुढे येईल ठीक आहे पांढऱ्या पेशींची निर्मिती जी आहे ती मज्जेमध्ये होते कुठे होते मज्जेमध्ये होते कार्य काय पांढऱ्या पेशींचं शरीरामध्ये शरीरात सैनिकांचं काम करतात पांढऱ्या पेशी शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यावर त्यावर या पेशी हल्ला करतात आणि सूक्ष्मजीवामुळे होणाऱ्या रोगापासून संरक्षण करतात त्या पेशी ठीक आहे अतिशय इम्पॉर्टंट अशा आहेत पेशी श्वेत रक्तकणिका आकारानं मोठ्या केंद्रकयुक्त असतात रंगहीन पेशी आहेत रक्ताच्या प्रत्येक पे घनमिल घन मिलीमीटरमध्ये पाच हजार ते दहा हजार पेशी असतात एकूण पाच प्रकार बेसोपिल एसनोपिल न्यूट्रोफिल मोनोसाइट लिम्पोसाईट निर्मिती म्हणजेच शरीरात सैनिकाचं काम करतात कुठेही रोग जंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात सूक्ष्मजीवामुळे होणाऱ्या रोगापासून रक्षण करतात नंतर रक्तपट्टिका प्लेटलेट्स तर या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात या प्लेटलेट ज्या असतात त्या आणि रक्ताच्या एका घन घनमिलीमीटरमध्ये या सुमारे अडीच लाख ते चार लाख एवढे असतात ठीक आहे अडीच लाख किंवा ते चार लाख एवढे असतात रक्तपट्टिका प्लेटलेट्स याचं कार्य काय रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग येणं ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल नेक्स्ट रक्ताचे कार्य काय तर वायूंचं परिवहन करतात रक्त जे असतं ते वायूंचं परिवहन करणं पोषण तत्वांचं वहन करणं टाकाऊ पदार्थांचं वहन करणं शरीररक्षणाचं काम करणं व संप्रेरकांचं परिवहन करणं तापमान नियमनाचं काम करणं शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम यासारख्या शहरांचा समतोल ठेवणं आणि गुठणी निर्माण झाली की जखम बंद करणं तो पर एक 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 बघू आपण पॉईंट वायूंचे परिवहन सो फुप्फुसामधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पेशीपर्यंत वाहून नेला जातो तसेच उतिकडून फुफ्फुसामध्ये कार्बन डॉक्साईड आणला जातो ठीक आहे पावूनचं परिवहन करण्याचं काम हे रक्तद्वारा मार्फत होतं सो फ्फुसामधील ऑक्सिजन जो आहे ह्या रक्तद्वारे काय होतं शरीराच्या सर्व भागात पेशीपर्यंत वाहून नेला जातो तसेच उत्तीडून फुफ्फुसामध्ये कार्बन डायऑक्साईड आणला जातो ठीक आहे हे काम सुद्धा रक्त पोषण तत्वांचं वहन पेशींना खाद्य पुरवणं सो अन्ननलिकेच्या नलिकेच्या भित्तिकीमधून ग्लुकोज एमिनो अमले मेदामली यासारखी पचन झालेली साधी पोषण तत्वे रक्तात घेतली जातात आणि ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात टाकाऊ पदार्थांचं वहन करतं युरिया अमोनिया आणि क्रिएटिनिन जे आहेत इथे ते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ जे आहेत हे उत्तीकडून रक्तात जमा केले जातात नंतर हे पदार्थ पेशीबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वर्काकडे दे वाहून नेले जातात ठीक आहे शरीरक्षणाचं काम करतात रक्त जे आहे ते प्रतिपिंडांची निर्मिती होतं रक्तामध्ये आणि ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रविकन यांच्यापासून शरीराचं रक्षण करतात ठीक आहे रक्तात काय होतं प्रतिपिंडाची निर्मित होते आणि ते सूक्ष्म जीवाणू आणि इतर उपद्रविकन यांच्यापासून शरीराचं रक्षण करतात विकर आणि संप्रेरकाचं वहन सो विक्रे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्तद्वारे वाहून नेली जातात तापमानाचं नियमन योग्य अशा वाहिनी विस्पारण आणि वाहिनी संकोचन यामुळे शरीराचं तापमान सत्तीस अंश सेंटीग्रेड पर्यंत कायम राखण्याचं काम रक्तमार्फत होतं शरीरातील सोडियम पोटॅशियम यासारख्या शारांचा समतोल राखण्याचं काम रक्त करतं रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य जे आहे ते प्लेटलेट्स आणि रक्तद्रवातील फायबिरनोजेन नावाचं जे प्रकार आहे प्रथिन आहे हे करत असतं क्लिअर आहे तुम्हाला समजलं असेल नेक्स्ट मानवी रक्तगट ह्युमन ब्लड ग्रुप्स सो रक्तातील प्रतिजन रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंडे प्रतिजन आणि प्रतिपिंडे लक्षात ठेवायचे प्रतिजन आणि प्रतिपिंडे या दोन प्रतिनावरती आधारित रक्ताचे वेगवेगळे गट गड़ पाडले जातात मानवी रक्ताचे एकूण चार प्रमुख गट आहेत कुठले ए बी ए बी आणि ओ असे एकूण चार प्रमुख गट आहेत तसंच आर एच म्हणजे रिसर्च पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह असे प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून एकूण आठ रक्तगट होतात ठीक आहे म्हणजे ए आर एच पॉझिटिव्ह ए आर एच निगेटिव्ह बी आर एच पॉझिटिव्ह बी आर एच निगेटिव्ह ए बी आर एच पॉझिटिव्ह ए बी आर एच निगेटिव्ह ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह ठीक आहे सो अशा पद्धतीचे एकूण आठ रक्तगट टोटल जे आहेत ते मिळून होतात सो प्रमुख जे आहेत ते चार ए बी ए बी आणि ओ ठीक आहे पण टोटल तुम्हाला माहिती असू दे नंतर रक्तदान एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमावटे रक्तस्राव होतो अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीही रुग्णाचं रक्त द्यावं लागतं अनेमिया लक्षात ठेवा एनेमिया थॅलेसेमिया आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्त पुरवठा केला जातो आणि शरीरातील रक्ताचा कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिलं जातं त्याला रक्त पराधान असं म्हणतात काय म्हणतात रक्त पराधान लक्षात ठेवायचे डेफिनेशन शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचं रक्त दिलं जातं याला रक्त प्रधान म्हणतात रक्त रक्तपराधानासाठी रक्ताचा पुरवठा करून होतो तर रक्त पेड्यामधूनच त्याचं जे होतं ते रक्ताचं पराधानासाठी रक्ताचा पुरवठा केला जातो ठीक आहे जमा झालेलं रक्त लगेच ऑपरेशन असले तरी रेफ्रिजरेटर मध्ये काही दिवसापर्यंत आपल्याला ठेवता येतं सो so, एमिया थैलेसेमिया कॅन्सरग्रस्त रुग्णाला बाहेर रक्तचा पुरवठा केला जातो शरीरातील रक्ताची कमतरता भरून भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते त्याला रक्त पराधान असं म्हटलं जातं आणि गरज रक्त पोड्या पेड्यामधून जे आहे ते रक्त जे आहे ते पुरवलं जातं ठीक आहे नंतर रक्तदाता म्हणजे काय सर्व रक्तदाता जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता म्हणायचं जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता म्हणायचं आणि ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही होय ठीक आहे रक्त देणारी व्यक्तीला रक्तदाता आणि रक्त जे घेते म्हणजे ज्या व्यक्तीला रक्त दिलं जातं ते रक्तग्राही होय ओ गटाचं जे रक्त आहे ते सर्वांना सर्व गटांना देता येतं तर ए बी गटाची व्यक्ती जी आहे ए बी या गटाची ही सर्वांकडून रक्त घेऊ शकते म्हणून ओ रक्त गटाला सर्व योग्य जाता म्हणतात आणि एबी रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हणतात ठीक आहे ओ गटाला सर्व योग्य जाता म्हणतात म्हणजे युनिव्हर्सल डोनर आणि ए बी रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हणतात रक्तगट अनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात मातापित्याकडून येणाऱ्या जनुकावरती अवलंबून असतात कशावर अवलंबून असतात जनकावरती अवलंबून असतात रक्तदान करताना रक्तगट झोल्यासच ते रक्त रक्त रुग्णाला दिलं जातं रक्त पराधानात रक्तगट न जोडल्यास रुग्णाला धोका पोहोचू शकतो त्यामुळे रुग्ण दगावण्याचा संभव असतो आज रक्तदाता उद्याच रक्त रक्त घेणारा असू शकतो काही अपेक्षा न करता की दिलं रक्तदान जीवनदान असतं अपघात रक्तस्राव प्रसवकाळ आणि शस्त्रक्रिया अशा स्थितीमध्ये रुग्णास रक्ताची गरज पडते निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णाचं जीवन वाचवण्यासाठी केला जातो मग रक्तदान हे दान आहे ठीक आहे सो याच्यामध्ये एवढं काही नाहीये सो रक्तदाता जी व्यक्ती रक्त देते ती रक्त ज्या व्यक्तीला रक्त दिली जाते ती रक्तग्राही ओ गटाचे रक्त गटाचे रक्त इतर सर्व गटांना व्यक्ती सर्व रक्त घेऊ शकते म्हणून ओ रक्त गटाला सर्वयोग्य जाता म्हणतात आणि ए बी गटाला सर्वयोग्य ग्राही म्हणतात रक्तगट अनुवंशिक असतात माता पितांच्या येणाऱ्या ते अवलंबून असतात रक्त ठीक आहे आणि बाकीचं काही ते सिंपलच आहे ओके नेक्स्ट बघू आता रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर्स सो हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे धमण्यातील रक्त सारखे प्रवाई ठेवलं जाते ठीक आहे हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे काय होतं धमन्यातील रक्त जे आहे सारखं ठेवलं जातं आकुंचनामुळे धमण्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो त्यास रक्तदाब म्हणतात ठीक आहे आकुंचनामुळे काय होतं धमन्यांच्या भिंतीवर ते रक्ताचा दाब पडतो त्यास रक्तदाब म्हणतात शरीराच्या सर्व भागात रक्त पोचवण्यासाठी योग्य रक्तदाब हा आवश्यक असतो हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्या सिस्टॉलिक दाब म्हणजे आकुंचक दाब असं म्हणतात हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्याला सिस्टॉलिक दाब असं म्हणतात आणि प्रसरणाच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या जा दाबास डायोस्टॉलिक दाब म्हणजे प्रकुंशीय प्रकुंचनीय दाब असं त्याला त्या म्हटलं जातं निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे एकशे वीस ऐंशी मिलीमीटर ते एकशे एकोणचाळीस एकोणनव्वद मिलीमीटर म्हणजे मर्क्युरी च्या स्तंभा एवढा असतो तो मोजण्यासाठी स्पिग्मो मॅनोमीटर नावाचं यंत्र वापरलं जातं क्लिअर आहे सो रक्तदाब हृदयाच्या आकुं प्रसरणामुळे धमन्यातील रक्त सारखं प्रवाहित ठेवलं जातं आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवरती रक्ताचा दाब पडतो त्यास, रक्तदाब असं म्हणतात शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचवण्यासाठी योग्य रक्तदाब जो असतो तो आवश्यक असतो हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्या सिस्टॉलिक दाब म्हणजे आकुंचक दाब असं म्हणतात आणि पसरण्याच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबाला डायस्टॉलिक दाब असं म्हणतात प्रकुंचने दाब असं म्हणतात निरोगी माणसाचा रक्त दाब असतो एकशे वीस एकशे ऐंशी आणि ते एकशे एकोणचाळीस एकोणनव्वद मिलीमीटर म्हणजे मर्क्युरीच्या पाऱ्याच्या स्तंभा एवढा असतो आणि तो मोजण्यासाठी स्पिग्मो मॅनोमीटर नावाचं यंत्र वापरलं जातं ठीक आहे तुम्हाला समजलं असेल सो याच्यामध्ये लक्ष ठेवण्यासारखं अकुंचक दाब म्हणजे सिस्टॉलिक दाब आणि प्रकोंचनीय दाब डायस्टॉलिक दाब एकशे वीस ते ऐंशी एकशे एकोणचाळीस ते एकोणव्वद मरकुरीच्या पाराचा स्तंभ हे आणि पिगणू मॅरोमीटर हे किवर्ड्स आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा नंतर उच्च रक्तदाब सो माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब, जास दाब म्हणजे काय उच्च रक्तदाब उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या धमण्यामध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावं लागतं यात दोन्ही सिस्टॉलिक आणि डायोस्टॉलिकचे दाब जे असतात ते वाढलेले असतात आणि आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया ही जास्तीत सतत चालू असते ठीक आहे सो so, उच्च रक्तदाब साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब म्हणजे उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या धमण्यामध्ये काय असतं अनावश्यक तणाव निर्माण होतो उच्च रक्तदाब म्हणजे काय हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावं लागणं या दोन्ही सिस्टॉलिक आणि डायोस्टॉलिक दाब वाढलेले असतात आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया जास्त सतत चालू असते क्लिअर आहे तुम्हाला उच्च रक्तदाब म्हणजे काय धमण्यामध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतं आणि हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावं लागणं आणि सिस्टॉलिक आणि डायोस्लिक दाब जास्त ते वाढले असल्याच्यामध्ये ठीक आहे नंतर सो रक्तदाना रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे तीनशे पन्नास एम एल रक्त घेतलं जातं तर आपले शरीर चोवीस तासामध्ये घेतलेल्या रक्ताचा तरल भागाची पूर्ती करते रक्तदानासाठी एका वेळी एका एक एक व्यक्तीचे तीनशे पन्नास एम एल रक्त घेतलं जातं तर आपले शरीर चोवीस तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पूर्ती करते गर्भावस्था स्तनपान काळ सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही रक्तदान करताना केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही आणि अठरा वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून तीन ते चार वेळा रक्तदान करू शकते क्लिअर आहे सो so, रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे तीनशे पन्नास एम एल रक्त घेतलं जातं आणि आपले शरीर चोवीस तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या भागाची पूर्ती करते गर्भावस्था स्तनपान काळामध्ये सुर असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही आणि रक्तदान करताना केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही आणि अठरा वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून तीन ते चार वेळा रक्तदान करू शकतात ठीक आहे ओके okay. नंतर आता इथे तुम्हाला प्रकार सिस्टोलिक दाब आणि डायस्टोलिक दाब किती असतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे सो साधारण रक्तदाबाच्या वेळी असतो नव्वद ते एकशे एकोणीस मिलीमीटर एवढा हो आणि इथं डायोशिलिक दाबामध्ये असो साठ ते एकोणऐंशी पूर्व उच्च रक्तदाब असेल तर एकशे वीस एक ते एकशे एकोणचाळीस डायोस्टेलिक दाब असेल ऐंशी ते एकोणनव्वद उच्च रक्तदाब अवस्था एकामध्ये एकशे चाळीस एक ते एकशे एकोणसाठ डायोस्टलिकमध्ये नव्वद ते नव्याण्णव उच्च रक्तदाब अवस्था दोनमध्ये एकशे एक साठ पेक्षा जास्त असेल आणि शंभरपेक्षा डायोस्टोलिक दाब शंभर पेक्षा पेक पेक कमी असेल ठीक आहे सो अशा पद्धतीचा शिष्टोलिक दाब आणि डायोस्टोलिक दाब त्यांनी सांगितले आहेत साधारण रक्तदाब नव्वद एकशे एकोणीस डायोस्टलिक साठ ते एकोणऐंशी पूर्व उच्च रक्तदाब असेल एकशे वीस ते एकोण एकशे एकोणचाळीस आणि ऐंशी ते एकोणव्वद उच्च रक्तदाब अवस्था एकशे चाळीस ते एकशे एकोणसाठ शिष्टोलिक दाब आणि नव्वद ते नव्याण्णव दाब उच्च रक्तदाब दबा अवस्था दोन एकशे साठ मिलीमीटर एकशे साठ मिमी आणि शंभर मिमी ठीक आहे हे लक्षात ठेवा तुम्ही नंतर ए बी आणि ओ या रक्तगटांचा शोध एकोणीशे साली डॉक्टर कार्ल लँड स्टेनर यांनी लावला ए बी आणि ओ या रक्तगटांचा शोध कुणी लावला डॉक्टर कार्ल लँड स्टेनर यांनी लावला एकोणीशे सा एकोणीशे साली, साली। आणि या शोधाबद्दल त्यांना एकोणीशे तीस सालचे नोबेल पारितोषिक जे आहे ते देण्यात आलेलं होतं एबी रक्तगटाचा शोध लावला डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी एकोणीशे दोन मध्ये लावला ए बी या रक्तगटाचा शोध ठीक आहे एबीए रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावलेला आहे नंतर रक्तशास्त्र म्हणजे काय रक्तशास्त्राला हिमॅटॉलॉजी असं इंग्लिशमध्ये म्हणतात सो रक्त रक्त रख तयार करणारे अवयव आणि रक्तांचे रोग यांचा अभ्यास करणारे वैद्यक विज्ञानाची शाखा म्हणजे रक्तशास्त्र किंवा हिमॅटॉलॉजी रक्ताच्या सर्व रोगांचं निदान करणे आणि त्यावर उपचार करणे याविषयीचे संशोधन सुद्धा याच शाखेमध्ये केलं जातं रक्तशास्त्र हिमेटॉलॉजी यामध्ये ठीक आहे सो ए बी आणि ओ रक्तकटाचा शोध एकोणीसशे साली लावला लॉ कार्लॅन्सिनर यांनी यासाठी त्यांना एकोणीशे तीस साली नोबेस पारितोषिक देण्यात आलं ए बी रक्तकटाचा शोध लावला डिकास्ट लॉन आणि एकोणीशे दोनमध्ये मध्ये त्यांना लावलेला आहे आणि रक्त रक्त तयार करणारे अवयव रक्ताच्या रोगांचा अभ्यास करणे विज्ञान वैद्यक विज्ञान शाखा म्हणजे रक्तशास्त्र किंवा हेमाटॉलॉजी होय आणि रक्ताच्या सर्व रोगांचं निदान करणं आणि त्यावर उपचार करणं याविषयी संशोधन सुद्धा या शाखेमध्ये केलं जात ठीक आहे सो अशा पद्धतीचं हे आहे आय होप तुम्हाला सध्याच्या त्यांनी भाग आवडलेला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा विसरू नका ज्यांनी अजून आपलं चॅनल सबक्राईब केलं असेल त्यांच्याल सब्सक्राइब करून घ्या सो थैंक्स फॉर वॉचिंग गाइज अँड ऑल द बेस्ट